ठाकरे गट आदानींना घेरणार आदानींवर उद्या लाखोंची धडक उद्धव ठाकरे गटाचा मोठा निर्धार मुंबईतील उद्योग रोजगाराचे महत्वाचे केंद्र आणि आशा खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली टीडीआर घोटाळा करून अदानींच्या घशात घालणाऱ्या शिंदे सरकारचे डाव हाणून पाडण्यासाठी धारावीरकर एकवटले आहेत या लढ्यात शिवसेना भक्कंपाने धारावीकारांच्या पाठीशी उभी ठाकली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सोळा डिसेंबर रोजी आदानींच्या वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यालयावर लाखोंचा सर्वपक्षीय महाधारक मोर्चा धडकणार आहे या मोर्चामुळे सरकारची हातभर टरकली असून पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे मात्र काही झाले तरी हा मोर्चा निघणारच असा आस सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलिसांना निश्चित करून सांगितले आहे राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सपशेल प्रोजेक्ट करून जाहीर केलं आणि धारावींना फक्त तीनशे फुटांची जागा देण्याचा घाट घातला असून विकासक आदांनी मात्र सवलतींचा वर्षाव करत आहे कोणत्याही हरकती व सूचना मागवता सरकारने थेट विकासाची हमी घेतली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी टीडीआर मुंबईत कुठल्याही वापरण्याची मुभा आदांनी दिल्याने सरकार व इतर विकासांना आदानी कस काय हाताळणार याबद्दल ठाकरे गटाने प्रश्न उपस्थित हो केले आहे यामुळे उद्धव ठाकरे गट उद्या मोर्चा काढणार आहे धारावी केवळ आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर मुंबईतील उद्योग आणि रोजगाराचे महत्वाचे केंद्र आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे चांबड्यांच्या वस्तू दागिने विद्यु उपकरणे कापड इत्यादी गोष्टी धारातून जगभरात निर्यात केल्या जातात त्यामुळे धारावीचं महत्त्व हे मुंबईला समजेल का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला मारला आहे याबद्दल तुमचे मत अमलाकडमध्ये नक्की सांगा उद्धव ठाकरेंनी घेतलेला मोर्चा एकनाथ शिंदेंना धक्का देणार की अदानींना धक्का देणार याबद्दल तुमचे मत अमलकणंमध्ये नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका